आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक यांनी आज आंबेगाव पंचायत समितीवर निषेध मोर्चा काढलाय. या मोर्चाचा उद्देश शासनाने जो संगणक परिचालकांविषयी जो GR काढलाय त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा मिळावा आणि किमान वेतन मिळावं या प्रमुख दोन मागण्या संगणक परिचालकांच्या आहेत. पण या मागण्यांना डावलून शासनानं 14 जानेवारी 2021 रोजी जो शासन निर्णय काढला त्यामध्ये त्यांच्या मागणीची कोणतीही दखल घेतली नाही. याउलट फक्त 1000 रुपये मानधनात वाढ करून संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं केलंय. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालक यांनी हे आंदोलन आपापल्या पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावर निषेध आंदोलन करण्यात आलं. यामध्ये सर्व संगणक परिचालक सहभागी झाले होते अशी माहिती आंबेगाव तालुका संघटनेचे अध्यक्ष सुशीला काळे, उपाध्यक्ष शाहरुख पटेल, सचिव संदीप आळेकर यांच्याकडून देण्यात आली. डॉक्टर अतुल साबळेसह नितीन थोरात, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.